आपण अत्यंत महत्त्वाची अपडेट पाहतो. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा. अजूनही आतापर्यंत आपण चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा. निश्चित यूट्यूबच्या नोटिफिकेशनमध्ये सतत नवनवीन अपडेट आपल्याला पाहायला मिळतील. पाहूया सविस्तर. सरकारी कर्मचाऱ्यांचे घरभाडे भत्ता HRA रोखून ठेवण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाकडून महत्त्वपूर्ण निकाल. सरकारी कर्मचाऱ्यांच्या घरभाडे भत्ता HRA संदर्भात सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकेवर महत्त्वपूर्ण निकाल समोर आला आहे. या निकालामुळे इतर प्रलंबित याचिकेवर देखील हा निर्णय ग्राह्य धरला जाईल. सरकारी कर्मचाऱ्यांना वास्तव्याच्या ठिकाणी राहण्याकरिता घरभाडे भत्ता अदा केला जातो, परंतु अनेक वेळा पती पत्नी दोन्हीही शासकीय सेवेत असल्यास फक्त एकाला घरभाडे भत्ता लाभ मिळतो. शिवाय पतीपत्नी यापैकी एक जण शासकीय निवासस्थानामध्ये वास्तव्य करीत असल्यास दुसऱ्याला घरभाडे भत्ता प्राप्त होत नाही. ह्यामध्ये कोणत्याही राज्य सरकार, केंद्र सरकार, निमशासकीय अशा यंत्रणांमधील कर्मचाऱ्यांना हा नियम लागू असेल. नुकतेच सर्वोच्च न्यायालयामध्ये घरभाडे भत्ता संदर्भात याचिका दाखल करण्यात आली होती. सदर याचिकामध्ये सेवानिवृत्त कर्मचारी शासकीय निवासस्थानामध्ये वास्तव्य करीत आहे. सदर कर्मचाऱ्याचा मुलगा शासन सेवेमध्ये असून सदर मुलाला कोणत्याही प्रकारचे घरभाडे भत्ता रोखल्याने सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती. अंडर याचिकाकर्ता हा त्यांच्या वडिलांच्या शासकीय निवासस्थानी वास्तव्य करीत असल्याने कुटुंबातील एकालाच घरभाडे भत्ता अथवा निवासस्थानाचा लाभ प्राप्त झाल्यानंतर कुटुंबातील इतर सदस्यांना सदर घरभाडे भत्ता लाभ मिळत नाही. यामुळे याचिकाकर्ता यांची ती 3,96,000 रुपये इतकी रक्कम वसुली करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाकडून देण्यात आले आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना घरभाडे भत्ताचा लाभ केवळ कुटुंबातील एकालाच घेता येतो. ह्यामध्ये पती पत्नी शासकीय सेवेत असतील त्यांच्यासोबत त्यांचे आईवडील पतीकडील देखील शासकीय कर्मचारी असतील व ते एकाच ठिकाणी वास्तव्य करीत असल्यास त्यापैकी एकालाच घरभाडे भत्ताचा लाभ घेता येईल.